कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है, खांदे सेंट्रल मॉल जलगाव। कोरोनाच्या काळात लॉकडाऊन मुळे अनेक जण घरात अडकून पडले होते। याच लॉकडाऊन काळाचा सदुपयोग करीत पोलीस कर्मचारी सुमेर सिंग चौहान आणि त्यांच्या पत्नीने आपल्या परस बागेत 25 अधिक प्रकारच्या भाज्यांचं उत्पादन सुरू केलं असून गेल्या काही महिन्यात त्यांना बाजारातून भाजीपाला खरेदी करावा लागलेला नाही। सुमेर सिंग चौहान यांची परसबाग सध्या पोलीस दलात चर्चेचा विषय बनली आहे। जळगाव शहरातील रेल्वे कॉलनी परिसरात राहणारे आणि पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेल्या सुमेर सिंग चौहानांनी त्यांच्या पत्नीने कोरोनाच्या काळात सुरू असलेल्या लॉकडाऊनचा सदुपयोग करीत आपल्या घराच्या अवतीभोवती रिकाम्या असलेल्या 2000 स्क्वेअर फूट जागेत 25 प्रकारच्या भाज्या फुले फळे आणि वन औषधीची लागवड केली आहे। घरच्या घरीच भाजीचं उत्पादन होत असल्याने चौहान दाम्पत्याला गेल्या 8 महिन्यापासून बाजारातून भाजी विकत घ्यावी लागलेली नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे। कोरोनाच्या काळातील लॉकडाऊनमुळे घरच्या बाहेर पडणे धोकादायक असल्याने अनेक जण घरातच अडकून पडले होते। अनेकांना कधी लॉकडाऊन संपेल आणि आपण बाहेर पडू असं झालं होतं, मात्र चौहान दाम्पत्याने यावेळेत कांदा, मिरची, टमाटे, पालक, मेथी, गिलके, कढीपत्ता, पत्ताकोबी, फुलकोबी, कोथिंबीर, बीट यांसारख्या 25 भाज्यांची लागवड करून त्यांच्या मशागतीत आपला वेळ घालवलाय। कोरोनाच्या काळात पोलीस बंदोबस्त असताना तिथे जाणं आवश्यक असल्याने सुमेर सिंग हे आपलं कर्तव्य बजावत असताना फावल्या वेळात घरच्या पारसबागेत काम करीत असत। यामध्ये झाडांना पाणी देणे, त्यांच्या जीवामृत देणे, त्यांची मशागत करणे यांसारखी कामे ते आवडीने करीत आहेत। लहानपणापासूनच शेतीची आवड असल्याने शेती काम करण्याचा आनंद मिळवता यावा यासाठी आपण हा छंद जोपासला असल्याचं सुमेर सिंग चौहान यांनी म्हटलंय। या ठिकाणी त्यांनी त्यांच्या घराच्या परिसरात कंपाऊंड मध्ये 22 ते 25 प्रकारच्या वेगवेगळ्या भाजीपाल्यांची लागवड केलेली आहे। तर या कशा प्रकारच्या भाजीपाल्या आहेत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर नमस्कार। नमस्कार। काय सांगाल तुम्ही, 25 प्रकारच्या पालाभाज्यांची तुम्ही इथं लागवड केलेली आहे, तर कोणत्या कोणत्या प्रकारच्या पालाभाज्या या ठिकाणी आहे? याच्यामध्ये शोपू पालक, मेथी, कांद्याचं रोप लावलेलं आहे, बटाटे लावलेले आहेत, टमाटे लावलेले आहेत, मिरची लावलेली आहे, परत मुळा लावलेला आहे, पुदिना, कढीपत्ता, गवतीचा अडुसा, तुळशी, निशिगंधा, असे इतर टोटल 22 ते 25 प्रकारचा भाजीपाला लावलेला आहे। कारण घराच्या बाहेर सारखं जाता येत नव्हतं, त्याच्यामुळे आमच्या मनात संकल्पना आली की आपला जो प्लॉट आहे तिथे ओपन प्लेस असल्यामुळे आपण काहीतरी तिथे छंद जोपासावा अशी आमची इच्छा झाली। घरामध्ये मुलगी, मुलगा, मिसेसची आणि आम्ही त्या पद्धतीने मग आम्ही प्लॉटवरती प्लॅन केला आणि कशा भाजीपाला लावायचा तो लावला आणि उत्तम पद्धतीने तो जगलासुद्धा। आणि आता कमीत कमी 22 ते 25 प्रकारचा आमच्याकडे भाजीपाला आहे आणि ताजा भाजीपाला आहे आणि विशेष म्हणजे सेंद्रिय खताचा आहे आणि फवारणी वगैरे आम्ही कुठलीच करत नाही, शेणखत देत असतो। वेगवेगळ्या प्रकारच्या पालाभाज्या आपल्या घरीच आपण उगवायच्या ही संकल्पना? नेमकं माझे वडील शेतकरी असल्यामुळे मला वडिलांकडनं ती प्रेरणा लाभलेली आहे। आणि आम्ही लहान असताना आमच्या शेतात जायचो, त्यावेळेस आमचा ऊस राहायचा, केळी राहायची, भैमुंगच्या शेंगा लावायच्या, पपई लावायचे, तर आम्ही एक छंद म्हणून आम्ही शेतात जात लहान असताना शेतात जायचो आम्ही। आणि आम्ही नेहमी रोज रात्री झोपताना काढा घेत होतो, अडुसाचा काढा घेतल्यामुळे कोरोनाचा म्हणजे जी आपली हे व्हील पॉवर आहे अडुसाचा रस घेतल्यामुळे प्रतिकार क्षमता वाढते आणि आलेल्या संकटाला माणूस तोंड देत राहतो। तर कोरोना काळात वेळेचा सदुपयोग करून त्यांनी अशा विविध प्रकारच्या पालेभाज्या या ठिकाणी लावलेल्या आहेत आणि वेळेचा सदुपयोग करून आपल्यालाच त्याचा किती फायदा असतो हे आपल्याला त्यांच्याकडून बघून कळालेलंच आहे। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत गौरी, इंडिया आपतक न्यूज मराठी। घरच्या घरी भाजी उत्पादित होत असल्याने आपल्याला बाहेर भाजीसाठी जावं लागत नाही, पैसेही वाचतात। शिवाय घरच्या घरी उत्पादित केलेल्या भाजी खाण्याचा एक वेगळाच आनंद आहे। शिवाय ती विषमुक्त सेंद्रिय असल्याने तिची चवही चांगली लागत असल्याने बाहेरच्या भाज्या खाव्या वाटत नाही। बागेत भाजी तोडताना आणि बागकाम करताना चांगला आनंद मिळत असल्याचं प्रतिभा चव्हाण यांनी म्हटलंय। लॉकडाऊनच्या काळात वेळ जात नव्हता आणि आम्हाला वेळ कमी पडत होता, प्लॉटमध्ये एवढे कामं होते
आणि सगळे भाजीपाला वगैरे सगळं ताजी भाजीपाला रोजचा येत होता आणि त्याची टेस्ट आता मुलांना एवढी आवडायला लागली की आता मार्केटची भाजी त्यांना कुठलीच टेस्ट आवडत नाही. टेस्ट पण छान असते आणि कमी वेळेत छान वाफेवरती भाजी जी टेस्ट असते ती छानच असते. बाहेरचा भाजीपाला खायची आता इच्छाच नाही होत घरचा भाजीपाला खाल्ल्यामुळे. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अब तक न्यूज, मराठी. प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है.